सध्या पावसाळा सुरू असल्याने सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य खरं तर खुलून दिसत आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी पिवळ्या रंगाची फुले ही फुललेली पाहायला मिळत आहेत। सोनकीची ही फुले खरं तर निसर्ग सौंदर्यात एक वेगळीच अशी भर टाकत असून हिरवागार निसर्ग आणि धुक्यांनी वेढलेल्या या परिसरात सोनकीची ही पिवळ्या रंगाची फुले फुललेली पाहायला मिळत असून नवरात्रीच्या नऊ रंगामध्ये खरं तर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पिवळ्या रंगाचा रंग वापरला जातो आणि घट स्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीला असेल घटाला असेल या पिवळ्या रंगाच्या माळा घातल्या जातात। त्यामुळे या भागात या फुलांना विशेष असं महत्त्व असून पिवळ्या रंगाच्या आकर्षक फुलांनी खरं तर या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य खुलून दिसत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे